गुड मॉर्निंग, कसे आहात सर्वजण? मजेत ना? घरी राहून अभ्यास करताय ना? शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमा अंतर्गत आपल्या विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेने ऑनलाईन व्हिडिओ बनवण्याचा एक सुंदर उपक्रम राबवलेला आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत घरी राहून आपल्याला आपल्या जे पाठ्यपुस्तक आहेत त्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास आपण करू शकणार आहात. तर मी चव्हाण एस. आज इयत्ता सातवी इयत्तेसाठी इंग्रजी विषयासाठी अध्यापन करण्यासाठी उपस्थित आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्रीवियस लेक्चर वी स्टडी फर्स्ट पोएम द वर्ल्ड इज स्मॉलर. टुडे वी आर गोइंग टू अनदर पोएम. अनदर पोएम नेम इज द पार्ट्स ऑफ स्पीच. आज आपण एक पोएम अभ्यासणार आहोत. ती पोएम अतिशय महत्वाची आहे. ग्रामर दृष्टिकोनातून ती पोएम अतिशय महत्वाची आहे. तर या पोएमचं नाव आहे द पार्ट ऑफ स्पीच, म्हणजे शब्दांच्या जाती. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये पाचवी सहावी सातवीला आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती अभ्यासलेल्या आहेत. ज्या पद्धतीने मराठीमध्ये सुद्धा शब्दांच्या जाती आहेत, म्हणजे नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, विशेषण असेल, क्रियाविशेषण असेल, शब्दयोगवय असेल, क्रियाविशेषणवय असेल, अशा पद्धतीच्या काही शब्दांच्या जाती आहेत. दॅट मीन्स वी आर वी हॅव इंग्लिश पार्ट स्पीच. त्याच्यामध्ये आपल्याला नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, देअर आर दीज आर इंग्लिश पार्ट्स ऑफ स्पीच. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण सुरू करूयात आपल्या पोएमसाठी. फर्स्ट आय विल रीड द पोएम. आपण लक्षपूर्वक ऐका. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन, ऍज अ फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन, ऍज फील्ड अँड फाउंटन, स्ट्रीट अँड टाउन. In a place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. In a place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. The adjective describes a thing. A magic wand and bridal ring. The adjective describes a thing. And magic wand or bridal ring. The verb means action, something done. To read and write, to jump and run. The verb means action, something done. To read and write, to jump and run. How things are done, the adverb stay. How things are done, the adverb stay. As quickly, slowly, badly, well. Dear students, we read this poem. And one thing observe, that means there is red color and blue color used letters. So means noun is red color and fountain, street, town as a blue color. म्हणजे या विद्यार्थ्यांनो, या पोएम मध्ये काही ठळक रंगांमध्ये काही अक्षर लिहिलेली आहेत. तर याच्यामध्ये रेड कलर says us a parts of speech and blue color used for their example. लाल रंग आहे, लाल अक्षरामध्ये दाखवलेले जे शब्द आहेत ते आहेत पार्ट्स ऑफ स्पीच, आणि जे निळ्या रंगामध्ये शब्द लिहिलेले आहेत ते आहेत त्याची उदाहरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया. एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन, as feet and fountain, street and tower. या पहिल्या दोन वेळेचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल
की फर्स्ट पोएम मध्ये फर्स्ट टू लाइन मध्ये आपल्याला फर्स्ट टाइप ऑफ पार्ट ऑफ स्पीच सांगितलेला आहे. तर पहिला टाइप आहे नाउन. नाउन मीन्स नाम. इन मराठी नाम म्हणजे दिलेल्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पदार्थाला जे नाव दिलं जातं, वी आर कॉल्ड नाव, त्याला आपण नाम असं म्हणतो. दॅट मीन्स इंग्लिश. सो देर आर मेनी ऑब्जेक्ट, मटेरियल्स, पर्सन्स, ॲनिमल, बर्ड्स, वी हॅव दे आर कॉल्ड नाव. हे जे काही पक्ष्यांची नाव आहेत, प्राण्यांची नाव आहेत, वस्तूंची नाव आहेत, त्यांना आपण नाव असं बोलतो, नाम असं बोलतो. आता याच्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत पहा. As a fig and outer street tower, blue color is said example of parts of speech. तर याच्यामध्ये fig, outer street and tower ही जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहेत नाउन याच्या. आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची नाव, मुलींची जी नावं आहेत, मुलांची जी नावं आहेत, त्या सर्वांना आपण नाव म्हणू शकतो. आपल्या वर्गामध्ये फॅन आहे, ब्लॅक बोर्ड आहे, टेबल आहे, चेअर आहे, डस्टर आहे, चॉक असेल, बॉटल असेल, बॅग असेल, पेन, पेन्सिल, डस्टर, दॅट मीन्स दे आर कॉल्ड अ नाउन. हे सर्व कशाचे प्रकार आहेत, नाउन्स आहेत, म्हणजे त्याला आपण नाम असं म्हणू शकतो. इन दिस पॉइंट शो अनदर टाइप ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. सो प्रोनाउन दुसरा एक प्रकार सांगितलेला आहे. प्रोनाउन, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. पाहूया काय एक्झाम्पल दिले त्याचे. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. फर्स्ट पोएम मध्ये प्रोनाउनची डेफिनेशन सांगितलेली आहे. पहिल्या लाईन मध्ये प्रोनाउनची डेफिनेशन सांगितली. काय आहे डेफिनेशन पहा. इन अ प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स. नाउन्स प्लेस ऑफ नाउन. प्लेस ऑफ नाउन मीन्स नामाच्या जागी जो शब्द वापरला जातो. दिलेलं जे नाव आहे त्या नावाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. मीन्स प्रोनाउन. आणि त्याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. देअर आर ही, सी आर एक्झाम्पल ऑफ प्रोनाउन. ही या प्रोनाउनचे एक्झाम्पल. There are many examples of pronouns such as he, she also, given. But another pronoun is you, we, us, they. These are pronouns. एक example जर आपण पाहिलं तर राम शाळेत जातो. राम goes to school. या sentence मध्ये राम हे noun आहे. आणि त्या नाउनच्या ऐवजी जर आपल्याला प्रोनाउन्स यूज करायचं असेल तर त्याचा सेंटेन्स असं होईल की ही इज गोइंग टू स्कूल. रामच्या ऐवजी आपण वर्ड्स यूज केला ही. ही इज अ नाउन म्हणजे ही हे काय आहे. नाउन साठी प्लेस ऑफ नाउन तो शब्द वापरलेला आहे त्याला आपण प्रोनाउन असं बोलत असतो. थर्ड टाइप ऑफ पार्ट ऑफ स्पीच इज ऍडजेक्टिव. तिसरा प्रकार आहे पार्ट ऑफ स्पीचचा, तो आहे ऍडजेक्टिव. ऍडजेक्टिव मीन्स द ऍडजेक्टिव डिस्क्राइब्स अ थिंग्स. द ऍडजेक्टिव डिस्क्राइब्स अ थिंग्स अँड मॅजिक वॉन ऑर ब्राइडल रिंग. ऍडजेक्टिव्स काय शो करतं आपल्याला. द ऍडजेक्टिव शोज डिस्क्राइब अ थिंग्स. डिस्क्राइब अ थिंग्स म्हणजे दिलेल्या वस्तू आपल्याला कशा आहेत हे सांगणारा शब्द, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. दे नाउन आहे, त्या नाउन बद्दल एक्स्ट्रा डिस्क्राइब करणारा जो वर्ड्स आहे त्या वर्ड्सला आपण ऍडजेक्टिव असं म्हणतो. एक्झाम्पल दिलेले आहेत त्याची पहा. मॅजिक वॉन ऑर ब्राइडल रिंग. मॅजिक अँड ब्राइडल इज ऍडजेक्टिव. हे काय ऍडजेक्टिव. आपण ऍडजेक्टिवचे अजून काही प्रकार सांगू शकतो. काय सांगू शकतो. क्लेवर, ब्युटिफुल, हँडसम, टॉल, शॉर्ट, स्मॉल, ब्रेव,
These are example of adjective. हे एक adjective का है example का है. Another type of parts of speech. The verb means action, something done. The verb means action, something done. To read and write, to jump and run. Verb is main part of speech. It is very important in English grammar, also Marathi vyakaran. Marathi vyakaranamade and English grammar made atishay important part asnara to mhanje verb. Verb means action, something done. आपण जिथे एखादी क्रिया करतो, जे काय आपण एखादं काम करतो त्या कामाला, त्या वर्बला, त्या ऍक्शनला आपण वर्ब असं म्हणतो. वर्बचे काही एग्जांपल दिले, रीड, राइट, जंप अँड रन. धावणे, पळणे, उड्या मारणे. प्लेइंग, रायटिंग, रीडिंग, स्पीकिंग, गिविंग, टेक, स्विम, जंप, स्पीक, लाफ, cry. These example of verb. Another type of parts of speech. How things are done, the adverb stay as quickly, slowly, badly, way. Pudcha parts of speech cha prakar ahe to mhanje adverb. Adverb means in Marathi kriya visheshan. Adverb la apan kriya visheshan. Kriya pada bandel extra.